नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। मी सुहानी आणि आज आपण बघतो आहे की MHT CET साठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात। मग ते आता रजिस्ट्रेशनच्या दरम्यान अपलोड करण्यासाठी असतील किंवा ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन। तर याच्या आधी मी MHT CET ची ॲडमिशन प्रोसिजर कशी असते किंवा रजिस्ट्रेशन कधी करायचं असतं, प्रोविजनल मेरिट लिस्ट वगैरे, रँक वगैरे कसा कळतो, हे सगळं काही अपलोड केलेलं आहे। आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल। आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी डॉक्युमेंटचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो आहे हा व्हिडिओ। तर मी त्या ठिकाणी तुम्हाला कॅप राऊंडचं मिनिंग सांगितलं नव्हतं। तर बेसिकली कॅप राऊंड एक ॲडमिशनचा राऊंड आहे, सेंट्रल ॲडमिशन प्रोसिजरला आपण म्हणतो। ओके, सो बऱ्याच कन्फ्युजन झालं असेल तर त्यासाठी कॅप राऊंड म्हणजे काय, सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस, की ज्या ठिकाणी तुम्हाला कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 या प्रत्येक राऊंडमध्ये तुमचे कॉलेजेस तुम्हाला कुठले हवे आहे त्याची नावं टाकायची असतात आणि मग अलॉटमेंटमध्ये तुम्हाला त्यापैकीच कॉलेज अलॉट होतं। ठीक आहे, मग आता नेमके डॉक्युमेंट्स कोणते हवे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा ज्या काही डॉक्युमेंट्सची मी तुम्हाला नावं सांगणार आहे त्या सगळ्याचे स्कॅन कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे, म्हणजे मोबाईलमध्ये तुम्ही ते प्रॉपरली स्कॅन केलेलं असलं पाहिजे। सगळे डॉक्युमेंट्स प्लीज स्कॅन करून ठेवा, कारण तुम्हाला जेव्हा अपलोड करायचं आहे मग तेव्हा ते त्यांनी दिलेल्या KB किंवा MBG पण साईज असेल त्याच्यामध्ये बसत नाही आहे आणि मग परत ते थोडं क्रॉप झालं, मग ते ब्लर आलं, काय आलं, तर ते ॲडमिशनच्या वेळेस एवढं सगळं करण्यापेक्षा किंवा रजिस्ट्रेशनच्या वेळेसच करण्यापेक्षा आता तुमच्याकडे टाईम आहे तर बेस्ट आहे मोबाईलमध्ये थोडंसं स्कॅन करून ठेवा। सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपरली एकदम क्लिअर वगैरे स्कॅन करून ठेवा, त्याची एक छानशी PDF वगैरे बनवून ठेवा, कारण आत्ता नाही तर पुढे तुम्हाला हे कधी ना कधी तरी हे सगळे डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपी लागणार आहेच, मग त्यापेक्षा बेस्ट आहे आत्ताच करून ठेवा। नेक्स्ट आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांकडे यातले बरेचसे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असलेच पाहिजेत, कारण बऱ्याच वेळा ओरिजिनल डॉक्युमेंट्सला प्रेफरन्स जास्त दिला जातो किंवा मागितले जातात बघायला वगैरे, की व्हेरीफाय करायला वगैरे मागितले जातात। सो ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असलेच पाहिजेत। नेक्स्ट आहे, ऑलमोस्ट सगळ्या डॉक्युमेंट्सची झेरॉक्ससुद्धा काढून ठेवा, कारण जेव्हा तुम्ही सबमिशन करणार आहात तेव्हा बरेच डॉक्युमेंट्स तुम्हाला झेरॉक्सच्या फॉर्ममध्ये सबमिट करावे लागतात। ठीक आहे, आता SSC चं मार्कशीट किंवा HSC चं मार्कशीट हे तुम्ही ओरिजिनल नाही देणार आहात, तुम्हाला त्याची झेरॉक्स द्यावी लागणार आहे जेव्हा तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस मागितलं जाईल तेव्हा, त्याच्यामुळे तुम्हाला झेरॉक्ससुद्धा काढून ठेवायचे आहे। आणि आत्ता वेळ आहे ते सगळं आत्ताच करून ठेवा, आज केलं काय किंवा ॲडमिशनच्या वेळेस केलं काय तुम्हालाच करावं लागणार आहे, सो बेस्ट आहे आत्ताच करून ठेवा। नेक्स्ट आहे, तुम्हाला मोबाईल नंबर एक असा ठेवायचा आहे जो चालू असेल, किंवा आईवडिलांचा घ्या किंवा तुमचा स्वतःचा घ्या जो की चालू असेल। ठीक आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला सगळे OTPs येणार आहेत, जे काही मेसेजेस असतील अलॉटमेंटचे वगैरे किंवा जे पण काही CET कडून येणार असेल रँकसाठी वगैरे, तर ते सगळे तुम्हाला मेसेजेस त्याच मोबाईलवरती येतील, असा एक मोबाईल नंबर चांगला ठेवा की जो चालू स्थितीमध्ये असेल। नेक्स्ट आहे, तुमचा एक ईमेल ID ठेवा की ज्याच्यावरती तुम्हाला सगळे CET चे जर काही नोटिफिकेशन वगैरे येणार असेल तर ते येईल, यासाठी तो ईमेल चेंज वगैरे करू नका किंवा तो बंद वगैरे होईल असं काही करू नका। ओके, आणि नेक्स्ट आहे, तुमचं स्वतःचं एक बँक अकाउंट असलं पाहिजे नॅशनलाइज्ड बँकमध्ये, कोणत्याही एका नॅशनलाइज्ड बँकमध्ये बँक अकाउंट असलं पाहिजे, हे तुम्हाला पुढे याचा उपयोग होणार आहे किंवा हे तुम्हाला पुढे लागणार आहे। सो आत्ताच डॉक्युमेंट्स जर तुमचं अकाउंट नसेल तर डॉक्युमेंट्स वगैरे देऊन सगळं ते अकाउंट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही किंवा पुढे गडबड होणार नाही। ठीक आहे, सो या सगळ्या ज्या काही जनरल गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आता आपण डॉक्युमेंट्सकडे येऊया। तर इथे मी डॉक्युमेंट्सचे काही भाग केलेले आहेत। पहिल्यांदा आहे मार्कशीट, SSC चं मार्कशीट आणि HSC चं मार्कशीट, दोघांचंही तुमच्याकडे ओरिजिनल कॉपी असणार आहेच, झेरॉक्स कॉपीसुद्धा काढून घ्या एक दोन, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते पण तुमच्याकडे एका फाईलमध्ये वगैरे घेऊन ठेवा। म्हणजे हे सगळ्यात असे काही मी डॉक्युमेंट्स सांगेन, प्लीज या सगळ्याची एक सेपरेटच फाईल करा, जेणेकरून तुम्हाला पुढे कुठल्याही ॲडमिशनला लागलं तरी पण एक फाईल झाली की काम संपलं असं होईल। ठीक आहे, नेक्स्ट आहे, हे दोन्ही मार्कलिस्ट तुमच्याकडे असले पाहिजेत आणि ऑलमोस्ट असणारच आहेत सगळ्यांकडे। नेक्स्ट आहे LC, LC म्हणजे काय, लिव्हिंग सर्टिफिकेट। आत्ता ज्यांनी 12th पासआउट केलेलं आहे, जेव्हा तुम्हाला 12th ची मार्कशीट मिळाली ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजेसने तुम्हाला 12th लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा दिलं असेल, तर हे जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे हे तुम्ही जेव्हा ॲडमिशन घ्याल फार्मसीच्या किंवा इंजिनिअरिंगच्या कॉलेजला तेव्हा तुम्हाला तिथे सबमिट करावं लागतं। ठीक आहे, त्याच्यामुळे LC चे झेरॉक्स काढून ठेवा, जेणेकरून पुढे कधी LC ची काही कॉपी वगैरे लागली तर तुमच्याकडे असावं, डायरेक्ट ओरिजिनल कॉपी तुम्हाला सबमिट करावी लागते। सो बेस्ट आहे आधी झेरॉक्स काढून ठेवा खूप सारे, जेणेकरून बाकी कुठे काही लागलं LC ॲज अ प्रूफ ऑफ, म्हणजे तुमच्या प्रूफसाठी तुम्हाला बर्थच्या प्रूफसाठी तुम्हाला LC मागितलं जातं बऱ्याच ठिकाणी बर्थ सर्टिफिकेटच्या ऐवजी, तर तुमच्याकडे जर LC असेल आत्ता सध्या आहे ओरिजिनल तर त्याचे झेरॉक्सेस खूप सारे काढून ठेवा, कारण हे तुम्हाला पुढे पण लागणार आहे, कारण तुम्हाला हे ओरिजिनल LC सबमिट करावं लागतं। ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मायग्रेशन सर्टिफिकेट। हे सगळ्यांसाठी नाही आहे, जे लोकांनी CBSEमधून त्यांचं 12th कम्प्लीट केलेलं आहे किंवा ICSE इतर कुठल्याही इतर बोर्डमधून, महाराष्ट्र बोर्ड सोडून, HSC बोर्ड सोडून, इतर कुठल्याही बोर्डमधून जर तुम्ही तुमचं 11th 12th कम्प्लीट केलं असेल तर त्याच लोकांना फक्त मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं, कारण त्या तर CBSEमधून महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे येणार आहेत, सो त्यासाठी त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं, बाकी HSCच्या मुलांना मायग्रेशन सर्टिफिकेटची गरज नसते। ठीक आहे, तुम्ही याच आधी पण महाराष्ट्र बोर्डच्याच एज्युकेशन सिस्टीममध्ये होता, आतासुद्धा तुम्ही त्याच ठिकाणी आहात, सो तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेटची गरज नाही आहे। तुम्ही जर CBSE किंवा इतर कोणत्याही
इतर कोणत्याही जर तुम्ही याच्यामधून आला असेल तर मात्र तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. नेक्स्ट आहे तुम्हाला फोटोज काढून ठेवायचे आहेत तुमचे छान सुंदर असे. सो ते फोटोज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लागणार आहेत. सो छान मस्त मेकअप वगैरे करून छान सुंदर फोटोज काढून घ्या. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जेई मेन्स. जर तुम्ही दिली असेल, कंपल्सरी नाही आहे, पण जर तुम्ही दिली असेल तर तुमच्याकडे जेई मेन्सचं स्कोर कार्ड असेल किंवा रिझल्ट ज्याला आपण म्हणतो ते असेल, तर ते तुम्हाला अपलोड करावं करायची शक्यता पडली तर तुम्हाला करावं लागेल. कारण कसं असतं, बरं काही कॉलेजेसमध्ये म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये युजली काही सीट्स, सपोज त्या कॉलेजेसमध्ये 100 सीट असतील तर त्यापैकी 15 सीट ज्या आहेत, सपोज 100 पैकी 15 सीट काय होतात, मग जेई मेन्सवाल्या मुलांसाठी राखून ठेवल्या जातात. मग तुम्हाला सपोज की MHT CET पर्सेंटाईलच्या आधारे जर तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये त्या पर्टिक्युलर ब्रांचला ॲडमिशन नाही मिळालं तर मग तुम्ही एन्क्वायरी करू शकता की जेईच्या आधारे मिळू शकता का वगैरे, आणि मग त्यासाठी तुम्हाला जेई मेन्सचा तिथे उपयोग होईल. त्याच्यामुळे जेई मेन्सचा स्कोर कार्डचा झेरॉक्स, प्रिंटआउट जे पण असेल ते सगळं काढून ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार आहात CET सेलवरती ॲडमिशनच्या दरम्यान किंवा त्या कॅपराऊंडच्या दरम्यान, तेव्हासुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनमध्ये जेईचे पर्सेंटाईल, जर तुम्ही जेई दिली असेल त्याआधी विचारतात दिली की नाही, आणि दिली असेल तर मग खाली तुम्हाला त्याचे पर्सेंटाईल विचारले जातात, तेव्हा मग तुम्हाला तिथेसुद्धा पर्सेंटाईल टाकावे लागतील. जेणेकरून काही सिलेक्शनच्या दरम्यान जर तुमचं MHT CET त्या कॉलेजमध्ये सिलेक्शन होत नसेल तर मग जेईच्या आधारावर सिलेक्शन होत आहे का हे सुद्धा पाहिलं जाईल. ठीक आहे. आणि ऑब्विसली CET जे काही स्कोर कार्ड तुम्ही आता डाउनलोड केलं असेल ते पण तुम्हाला त्याचे प्रिंटआउट्स काढून ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे ऑब्विसली आधार कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे. अपडेटेड ठेवा. लहानपणीचा फोटो असेल तर तो प्लीज आता अपडेट करा. तुमचे फिंगरप्रिंट्स, आय मीन बायोमेट्रिक्स जे आपण करतो ते पण सध्या आता अपलोड करा. बायोमेट्रिक्स वगैरे किंवा जे पण आयरी स्कॅन वगैरे आहे ते सगळं अपडेट करून टाका. तुमचा फोन नंबर, तुमचा ॲड्रेस वगैरे जे काय अपडेट करायचं बाकी असेल ते सगळं अपडेट करा. कारण आता तुम्हाला अबव 18 इयर्स तसंही आधार कार्ड सगळ्यांना अपडेट करावंच लागतं. सो तुम्हाला ते आता अपडेट करावं लागेल. आणि हे जास्त दिवस नाही घेत. अपडेट व्हायला एक साधारणतः 7 ते 8 दिवसामध्ये जे त्याची जी ई कॉपी आहे किंवा ई आधार कार्ड ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला वेबसाईटवरती बघायला मिळतंच, आणि जे ॲक्च्युअल आधार कार्ड आहे ते मग पोस्टाने थोडं वेळाने येतं, पण तात्पुरते तुमच्याकडे ई आधार कार्ड तरी असतंच, ते नवीन अपडेटेड झालेलं, त्याच्यामुळे याला खूप वेळ लागत नाही. सो आत्ता वेळ आहे ॲडमिशन सुरू होईपर्यंत किंवा कॅपराऊंड्स वगैरे स्टार्ट होईपर्यंत, तोपर्यंत हे सगळं तुम्ही करून घेऊ शकता. नेक्स्ट आहे कॅटेगरी सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड असलं पाहिजे. तुम्ही OBC असाल, SC असाल, NT असाल, ST असाल, व्हॉटेवर तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असाल, तुमच्याकडे त्या कास्ट सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला तो बेनिफिट रिझर्वेशनचा मिळणार आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही त्या कास्टमध्ये असाल नसाल तरी पण तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार नाही. ठीक आहे. सो कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड म्हणजे तुमचं जे काही सेक्शन्स असतील त्यानुसार ते सर्टिफिकेट किंवा तुम्ही जेव्हा एखादी सर्टिफिकेट काढलं असेल ते आता व्हॅलिड आहे का हे तुम्ही चेक करून बघा. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे EWS. जे लोक जनरल कॅटेगरीमधून आहेत त्यांना एक रिझर्वेशन असतं EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. जर तुमचं उत्पन्न साधारणत हे तुम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन डाटा पुन्हा एकदा व्हेरीफाय करा, पण मी एक ॲव्हरेज सांगते, 7 ते 8 लाखाच्या आज जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल पूर्ण वर्षभराचं तरच तुम्हाला EWS सर्टिफिकेट काढता येतं. अगेन मी सांगते की हा डाटा व्हेरीफाय करून बघा किती उत्पन्न असायला पाहिजे वगैरे तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन, किंवा ज्या ठिकाणी EWS सर्टिफिकेट काढून देणारे पण काही खाजगी वगैरे असतात तर त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही विचारून वगैरे जस्ट एक इन्फॉर्मेशन काढून घेऊ शकता की नेमकं किती उत्पन्न वगैरे असलं पाहिजे, आणि त्या आधारे तुम्हाला EWS मिळेल. EWSचं सर्टिफिकेट मिळायला साधारणतः 1 महिन्याचा कालावधी तरी जातो, पण त्याच्यासाठी तुमच्या हातात पावती असते की तुम्ही EWS काढायला दिलं आहे याचं एक प्रूफ म्हणून पावती असते, तर ती सुद्धा चालते. सो ते तुम्ही विचारून बघू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. जर तुम्ही OBC, SBC, VJNT वगैरे कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं, ज्याला आपण LCL म्हणतो. हे पण तुम्हाला अगेन गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये तहसीलदार ऑफिसमध्ये वगैरे जाऊनच काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. नेक्स्ट आहे जे ओपन व्यतिरिक्त इतर काही कॅटेगरीजमध्ये आहेत, OBC किंवा इतर कुठलाही कॅटेगरी असेल, SC, NT वगैरे, आणि तुमचं इन्कम जर कमी असेल एक त्या बेंचमार्कच्या आतमध्ये जर असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं. अगेन ह्याचं इन्कम काय असलं पाहिजे किंवा काय क्रायटेरिया असलं पाहिजे हे सगळं तुम्हाला तहसीलदार ऑफिसमध्ये वगैरे जाऊन विचारावं लागेल. ठीक आहे. पण तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये येत असाल, त्या रिझर्व प्लेसमध्ये जर तुम्ही येत असाल, तर तुम्हाला हे सगळे सर्टिफिकेट्स काढणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. नेक्स्ट आहे डोमिसाईल. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात याचा प्रूफ म्हणून तुम्हाला महाराष्ट्राचं डोमिसाईल काढावं लागतं. नॅशनॅलिटीसुद्धा काढावी लागते की तुम्ही इंडियन सिटिझन आहात यासाठी. ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तर इंडियन सिटिझन आहात यासाठी नॅशनॅलिटी काढावी लागेल, मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता इंडियामध्ये हे कळण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राचं डोमिसाईल काढावं लागेल. कारण CET गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये फक्त महाराष्ट्रीयन लोकांनाच युजली ॲडमिशन दिलं जातं MHT CET दिल्यानंतर. सो ते तुम्हाला प्रूफ करण्यासाठी की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात किंवा महाराष्ट्रामध्ये राहत आहे यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल असलं पाहिजे. बाकीचे काही सीट्स रिझर्वसुद्धा असतात बाकी आउट ऑफ महाराष्ट्रीयन लोकांसाठी थ्रू जेई मेन्स, पण त्याच्याबद्दल आपण आता नाही बोलत आहोत, ते त्या जेई मेन्सद्वारे होणार आहे. पण जे CET स्कोर कार्डवरती होणार आहे त्यासाठी तुम्हाला डोमिसाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
नेक्स्ट रेशन कार्ड की फ्रंट बैक पेज जेरॉक्स तुम्हारा लगते सो हम तुम्हारे अल नसेल तो कहीं अपडेट वगैरह कराएं रहें ट्रांसफर वगैरह कराएं रहें तो करूँ घया और जेरॉक्सेस वगैरह रेडी ठेवा। नेक्स्ट जर तुम्हें ड्रॉप घेतला तो तुम्हारे गैप सर्टिफिकेट असला पाहिजे कि हे यासाठी कि एक तुम्ही पूर्ण म्हणजे 12th नंतर ज्यांनी दिली एम एस टी सी टी त्यांना तर गैप सर्टिफिकेट की गरज नाही आहे, पण जर 12th नंतर एक वर्ष गैप पडून जर तुम्ही एम एस टी सी टी दिली असेल तर मग तुमच्याकडे गैप सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे। ते हे शो करते कि तुम्ही त्या वर्षभरामध्ये काय केलं किंवा कुठल्याही अकॅडमिक कोर्समध्ये एनरोल नव्हतात असं ते दाखवण्याचं एक हे आहे किंवा एक सर्टिफिकेट आहे। ओके, हे पण तुम्हाला तहसीलदार ऑफिसमध्ये काढून मिळतं गैप सर्टिफिकेट। अगेन, हे सगळ्यांसाठी कंपल्सरी नाही आहे ज्यांनी गैप घेतलेला आहे किंवा ज्यांनी ड्रॉप घेतलेला आहे, फक्त त्यांच्यासाठी गैप सर्टिफिकेट असतं। ठीक आहे, नेक्स्ट आहे बर्थ सर्टिफिकेट। आता बर्थ सर्टिफिकेट सगळ्यांकडे असेल असं नाही आहे, पण बर्थ सर्टिफिकेटची तितकं ते नेसेसरी नाही आहे कारण तुमच्या सगळ्यांकडे एल सी आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे। सो बर्थ सर्टिफिकेट आणि एल सी दोघांचं पण काम हेच आहे की तुमची बर्थ डेट प्रूफ आहे ते। ठीक आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नसेल तरी पण काळजी करू नका, एल सी असेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तरी पण पुरेसं आहे, 12th लिव्हिंग सर्टिफिकेट इनफ आहे। एल सी ची आय मीन बर्थ सर्टिफिकेट असायलाच पाहिजे अशी काही गरज नाही आहे। ठीक आहे, एल सी असलं तर पुरेसं आहे। सो आय होप की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली असेल। हे काही साधारण डॉक्युमेंट्स आहेत की जे तुम्हाला आवश्यक असणार आहेत। काही डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲट टाइम रजिस्ट्रेशन तुम्हाला ऑनलाइन स्कैन कॉपी अपलोड करावे लागेल आणि काही डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस कॉलेजमध्ये विचारले जातील। तर एवढे काही डॉक्युमेंट्स आहेत, याच्या व्यतिरिक्त युजुअली डॉक्युमेंट्स नाही विचारले जात। सो हे सगळी लिस्ट मी याच्यामध्ये कवर केलेली आहे आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी हेल्प झाली असेल। सो हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याच्यामधले काही डॉक्युमेंट्स राहिले वगैरे असेल तर ते सुद्धा काढू शकतात। हा, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते पण ॲज अ तुमचं प्रूफ म्हणून चालू शकतं। बेस्ट आहे आधार कार्ड, पण आधार कार्डमध्ये काही इशू असतील आणि ते आता सॉल्व नाही झाले तर पॅन कार्डसुद्धा ॲज अ तुमचं प्रूफ की तुम्ही इंडियाचे आहात, तुम्ही तुमचं बर्थ डेट काय आहे, एज वगैरे काय आहे, हे सगळं तुमच्या पॅन कार्डवरून सुद्धा कळू शकतं। सो पॅन कार्डसुद्धा चालेल, पण बेस्ट आहे आधार कार्ड। ठीक आहे, किंवा तुमचा पासपोर्टसुद्धा चालतो ॲज अ प्रूफ ऑफ म्हणजे आयडेंटिटी प्रूफ म्हणून, ते सुद्धा चालू शकतं, पण सगळ्यात बेस्ट आहे आधार कार्ड। बाकी तर तुम्ही ॲज अ ऑप्शन म्हणून ठेवू शकता, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल तर ते सुद्धा होऊ शकतं। ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली असेल। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकता आणि असेच यूजफुल व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता। थँक्यू सो मच अँड बाय।